बाबूच बोलू किती वाजले साढ़े पाच ना कमी होऊ करणार होणार परेश आणि बाबू बाबू फर्स्ट सेमीफाइनल पहिला सेमीफाइनल सामन्यामध्ये जो सामनावीर होता अल्पेश यांना स्वप्नील आपले स्वप्नील एक चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। खरोखरच सुरेख अशी खेळी केली होती अल्पेश यांनी आणि त्याचा मोबदला म्हणजे त्याची टीम फायनल मध्ये प्रवेश केली। स्ट्राइक वर बाबू आणि नॉन स्ट्राइक एंड वर परेश वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून बॉलर नेम किसन किसन राइट आर्म वर मारा करतील उत्कृष्ट तटावरला चेंडू पाहूया साधा हा पहिला षटकार बाबूच्या बॅट मधून उतुंग असा षटकार लेग साइडच्या दिशेने पाहायला मिळतोय तो बाबूच्या बॅट मधून। एक चांगली सुरुवात रत्नागिरी टीम कडून। पंचाने निर्णय सांगायचा षटकार धन्यवाद। एकदा किसन साइड चेंज करता ना स्ट्राइक वर बाबू नॉन स्ट्राइक वर परेश राइट आर्म राउंड मारा करतील यावेळी ऑफ साइड च्या दिशेने तटवला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय किमान आपल्या टीम साठी आपल्या संघासाठी एक धाव वाचवली आहे आणि एक धाव पूर्ण करतायत एक धावाने संघाची धावसंख्या होते सात बिनबाद सात। आत्ता स्ट्राइक वर एक हार्ड हिटर एक तगड़ा फलंदाज परेश ज्यांनी 46 धावांची खेळी केली होती एक वन मैन आर्मी सारखा खेळला होता तोच परेश बैटिंग मार्क वर पाहूया परत एकदा किसन मारा कधील परेश साठी सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू होता खरोखरच चेंडू काही समजला नाही तो परेश यांना संघाई धावसंख्या तिथे थांबलेली बिनबाद सहा बिनबाद सात। पर एकदा किसन राइट आर्म राउंड मारा करतील फुलटॉस चेंडू आणि त्याचा चांगला समाचार पाहूया किती धावा निघतायत चार धावा या चार धावेने संघ पोहोचतोय 11 धावसंख्येवर सुरेख सुरुवात होते ती रत्नागिरी संघाची परत एकदा किसन पाच सात पॉलन्स रनअप घेऊन राईट आर्म राउंड मारा करतील सुरेख चेंडू एक धाव पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय एक धावीने संघाची धावसंख्या होती 12 पहिले षटक चालू असताना 12
या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया। किसन मारा करतील बाबूसाठी आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्रथमेश यांच्याकडून। तिथे जिथे चार धाव होते तिथे एकच धाव मिळते या एक धावाच्या मोबदल्यात संघ पोहोचतोय 13 धाव संख्येवर। पाहूया दुसरा झटक घेऊन कोण येतंय। तेरा चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन माया आपल्या बॉलिंग मार्कवर तयार स्ट्राइकवर बाबू। चार षटकाचा सामना राहील पाहूया बाबू। एक षटकार तर पहिल्या चेंडूवर ठोकला होता तो किसन याला पण त्याच्यानंतर संत गतीची खेळी। बाबू रिवर्स अटेम्प्ट करतोय आणि चेंडू निर्धाव जातोय। परत एकदा माया थोडस गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या दोन धाव पूर्ण होत आहेत। या दोन धावेने संघाची धाव संख्या होते 15 बिनबाद 15। पर एकदा महेशने केले दुसऱ्या धावेसाठी निघतायत दोन धाव पूर्ण होत आहेत। या दोन धावेने संघ पोहोचतोय 17 धाव संख्येवर। थोडीशी संताशी सुरुवात रत्नागिरी संघाकडून। समोर पाहिलं जात एवढा विस्फोटक असा संघ सिंधुदुर्ग। रिवर्स अटेम्प्ट करतोय बाबू एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी येतोय। गचाळाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते सिंधुदुर्ग संघाकडून। दोन धावाने संघाची धाव संख्या होते 19। परत स्ट्राइक वर बाबू नॉन स्ट्राइक एंड वर परेश आणि आता ऑफ साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत। चार धावा या चार धावाने संघाची धाव संख्या होते 23। दुसरा षटक चालू असताना संघाची धाव संख्या होते 23। परत एकदा महेश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार परत एकदा रिवर्स अटेम्प्ट होतोय। वाईटच्या स्वरूपात वाईट बाईच्या स्वरूपात चार धावा
या चार धावेने संघाची धावसंख्या होते 27। दोन षटका अखेर संघाची धावसंख्या 27। पाहूया तिसरा षटक घेऊन कोण येत आहे। प्रथमेश वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन प्रथमेश बॉलिंग मार्कवर तयार। एक नामांकित अष्टपैलू खेळाडू, एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं। काल झालेल्या सामन्यामध्ये सहा चेंडूमध्ये दहा धावाची गरज असताना ह्याच गोलंदाजाने एक मेडन ओव्हर टाकली होती आणि संघाला विजय प्राप्त करून दिला होता। तोच प्रथमेश बॉलिंग मार्कवर राईट टर्मवर दमारा करेल। सुरेख चेंडू, थोडा उसळी खाऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव। संघाची धावसंख्या तिथे थांबलेली 27, बिनबाद 27। भजन क्षेत्रात देखील तो त्यांचं तेवढंच नाव लौकिक आहे। तेच प्रथमेश आपल्या या क्रीडा क्षेत्रात आपली कामगिरी बजावताना परत एकदा राईट टर्मवर दमारा करतील आणि परेशसाठी आणि उत्तुंग असा षटकार परेशच्या बॅटमधून। या सहा धावेने संघाची धावसंख्या होते 33। खरोखरच उत्तुंग असा षटकार मारला तो परेश यांनी। चांगलाच समाचार घेतलाय तो प्रथमेश यांचा परेश यांनी। पाहूया परत एकदा प्रथमेश लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू, पाहूया किती धावा निघतात। एक धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेसाठी निघत आहेत। दोन धावा पूर्ण होत आहेत। खरोखरच एक चांगली रनिंग पाहायला मिळते ती बाबू आणि परेश यांच्याकडून। थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना परत एकदा प्रथमेश बॉलिंग मार्कवर तयार। आता लेग साइडच्या दिशेने तटवलाय चेंडू, फटका पंचांचा, पंचांचा चार धावांचा इशारा। चार धावा, या चार धावेने संघाची धावसंख्या होते 39। खरोखरच सुयोग्य अशी फलंदाजी आता मात्र परेशांच्या बॅट मधून निघते। थोडे थोडक्यात बॅट आग ओकते ती परेशांची। या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना प्रथमेश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार। प्रथमेश मारा करतील परेश साठी। परत एकदा तटवलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने, पाहूया जेल बाद होतो का। आणि आता मात्र इथे जेल बाद होऊन परेश पाटी येत आहेत तंबूच्या दिशेने।
संघाची धावसंख्या होते 39। बाबू स्ट्राइक एंड वर, नॉन स्ट्राइक एंड वर, सचिन जैतापकर उत्कृष्ट चेंडू पाहूया इथे। जेलबाद पंचांचा निर्णय, षटक संपल्याची खूण येते पंचांकडून। धन्यवाद। पाहूया बाबूजी जागा घेण्यासाठी कोण जातोय। बाबूजी जागा घेण्यासाठी अविनाश। मैच चालू करायची आहे लवकरात लवकर। तीन षटकाकडे संघाची धावसंख्या होते 39। अंतिम षटक घेऊन पाहूया कोण आहे बॉलर, कोण आहे शेडगे, प्रथमेश सचिन साठी। सचिन आणि लेग साइडच्या दिशेने रोवला चेंडू पाहूया किती धावणे तर एक धाव तो पूर्ण होते, दोन धाव पूर्ण होते, तेव्हा गचाळीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। दोन धावेने संघाची धावसंख्या होते 41। एक तुल्यबळ असा संघ समोर सिंधुदुर्ग आणि या संघासमोर किमान 50-55 धावांचं लक्ष ठेवायला पाहिजे, तरच तुम्ही सामना जिंकू शकता। कारण तसेच हार्ड हिटर संघामध्ये फलंदाज पर एकदा प्रथमेश सुरेख चेंडू, चेंडू काही समजत नाही अविनाशला, चेंडू निर्धाव जातोय। या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना परत एकदा प्रथमेश राईट मोर्दा मारा करतील, परत एक चेंडू निर्धाव जातोय। संघाई धावसंख्या तिथे थांबलेली, संघाई धावसंख्या होते 42। सलग तीन चेंडू निर्धाव जात आहेत, फलंदाज बाद होतोय। या षटकातील शेवटचा चेंडू सुरेख चेंडू समोरच्या दिशेने तटवला, पाहूया किती धावाने एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावासाठी येतो, पाहूया दोन धाव पूर्ण होतात का, दोन धावाने गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला, या दोन धावाने संघाला समाधान मानावं लागतंय। खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती प्रथमेश यांच्याकडून। या शेवटच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्ची केल्या आहेत आणि एक विकेट मिळवली आहे ती प्रथमेशने 44 धावा झाल्यात आणि 45 धावांचं लक्ष ठेवलंय ते सिंधुदुर्ग संघासमोर रत्नागिरी संघाने।
हर्षिका डेव्हलप, हर्षिका डेव्हलपर्स यांचे मालक मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण एका चांगल्या सामन्यावेळी आलात, रत्नागिरी विरुद्ध सिंधुदुर्ग. आणि या सामन्याची सांगता करतोय की रत्नागिरी संघाने प्रथमतः फलंदाजी करताना 44 धावा बनवल्यात आणि 45 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय ते सिंधुदुर्ग संघासमोर. आणि पाहूया येते सिंधुदुर्ग संघाकडून सलामी मैदानात कोण येत आहेत ते. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं इथे. यानंतर आपला एक फायनलचा सामना खेळवायचा आहे आणि सलामीवीर मैदानात पाठवायचे आहेत. पंचांनी खून केली आहे. अरे थांब ना भाई, दोन मिनिट थांब, फायनल बघून जा. संघाचे सामनावीर सलामीवीर मैदानात. प्रथमेश आणि किसन सिंधुदुर्ग संघाकडून. किसन स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर प्रथमेश. पाहूया इथे एक चुरशीचा सामना. 45 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं इथे सिंधुदुर्ग संघासमोर, कारण तेवढे तगडे अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती रत्नागिरी जिल्ह्याकडून. आणि रत्नागिरी संघाच्या एक जाणता अष्टपैलू खेळाडू सचिन आपल्या बॉलिंग मार्ग करताय. राईट अमोर द मारा करेल किसन साठी. अंपायर यांचा अवांतरच्या दिशेने हात सरसावतोय आणि या व्हाईटच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते आणि एक धावेने संघाची धाव संख्या होते एक बिनबाद एक. पर एकदा सचिन आपल्या बॉलिंग मार्क करतोय यार. पंचांना पार करून राईट अमोर द मारा करतील किसन साठी. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. खरोखरच या चेंडूला जेवढा सन्मान द्यावा तेवढाच कमी, पण चेंडू काही समजला नाहीये किसन याला. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धाव संख्या तिथे थांबलेली. बिनबाद एक एक भलं मोठं आव्हान घेऊन मैदानात उतरलाय तो प्रथमेश आणि किसन. स्ट्राईक वर किसन आणि आता मात्र तडवलेला चेंडू. पाहूया इथे जेलबाद उत्कृष्ट क्षेत्रक्षणाचा नमुना पाहायला मिळतो तो बाबू याच्याकडून. तेवढी दर्जेदार गोलंदाजी आपला गोलंदाज सचिन याच्याकडून. सचिन जैतापकर एक नावाजलेला गोलंदाज, राजापूर तालुक्यातील एक उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे ओळखला जातो. तशी त्याची फलंदाजी उत्कृष्ट आहेच, पण गोलंदाजीचा एक नमुना त्याने आत्ताच इथं दर्शवला तो म्हणजे सचिन. एक मोठा असा झटका देताना किसनच्या स्वरूपात आणि किसनची जागा घेण्यासाठी मैदानात. संतोष किसनची जागा घेण्यासाठी संतोष जरा लवकर करायचंय, कारण यानंतर फायनलचा सामना खेळवायचा आहे. आणि अंतिम सामना फायनलचा सामना 4 षटकांचा राहील याची पण नोंद घ्यायची आहे दोन्ही करणाऱ्यांनी. चला मैदानात त्याच्या अगोदर रत्नागिरी विरुद्ध सिंधुदुर्ग पुढचा चेंडू घेऊन उत्कृष्ट वाटवणारा चेंडू. पाहूया इथे जेलबाद होतोय का आणि इथं मात्र झेल सुटतोय.
उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला होता, जे जवळ जवळ 99% हातामध्ये फसला होता, पण अखेरच्या टप्प्यामध्ये इथे चेंडू हातातून सटकतो आणि जणू काय ही मॅचेत संतोष आता मात्र तुला एक जबरदस्त जीवनदान, या जीवनदानाचा फायदा घेता काय पाहूया संतोष। संघाची धावसंख्या 3, एक गडीबाद 3, खरोखर सुरेखची गोलंदाजी, एक नामांकित सितारा, राजापूर तालुक्यातले एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एक नामांकित गोलंदाज म्हणून सचिन ओळखला जातो, तोच सचिन खरोखरच। परत एकदा सचिन आपल्या बॉलिंग मार्कवर तयार, खरोखरच सुरेख अशी गोलंदाजी पाहिजे आता मात्र प्रथमेश। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून सुरेख तटाला चेंडू पाहूया किती धावा निघतायत, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, उत्कृष्ट थ्रो, उत्कृष्ट तटवलेला चेंडू प्रथमेश आणि पाहूया 6 धावांसाठी। या सहा धावांनी संघ पोहोचतोय एक षटकाच्या अखेरी, संघाची धावसंख्या होते 12, 45 धावांचं आव्हान ठेवलंय ते सिंधुदुर्ग संघासमोर। पाहूया दुसरा अटक घेऊन कोण येत आहे, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा अटक घेऊन रवी आपल्या बॉलिंग मार्कवर तयार, रवि लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया जेलबाद होतोय का, इथे मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि इथे विकेट मिळते ती रत्नागिरी संघाला। बघूया प्रथमेची जाग घेण्यासाठी नागेश मैदानात, पंचांनी धावा सांगायचे आहेत किती आताच्या, 1 धाव। सुरेख तटवलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने पाहूया आणि उत्कृष्ट असा झेल लेग साइडच्या दिशेने येते, सिंधुदुर्ग संघाकडून नागेश जागा घेण्यासाठी महेश।
बोलतात इथे हॅट्रिक संघाचे हॅट्रिक कव्हर होते इथे संघाची धावसंख्या झाली आहे तेरा किती आउट झाले दोन काय मला चार गेले असतील पाहूया ह्या सामन्यामध्ये विजयी कोण ठरतो ते आपल्या थोड्या वेळातच समजेल ऑफ साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू सूर्यकांत क्षेत्ररक्षण सचिन जयतापकर याच्याकडून पाहायला मिळतंय या एक धावीने संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना कारण आता मात्र एक घनाघाती डावखुरा फलंदाज स्ट्राइकवर महेश संघाची धावसंख्या होते 14 सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती रत्नागिरी संघाकडून परत एकदा महेश स्ट्राइकवर पाहूया काय करतायत आपल्या टीमसाठी तटवलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी येतोय का पाहूया दोन धावा पूर्ण होत आहेत थोडासा खराब असा थ्रो पाहायला मिळतोय तो रत्नागिरी संघाकडून या दोन धावेने संघ पोहोचतोय 16 जिंकण्यासाठी 12 चेंडू 29 धावांचं लक्ष 12 चेंडू 29 धावा पाहूया या सामन्याचा विजेता कोणता संघ होतोय तो रत्नागिरी की सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग का रत्नागिरी ए थोडा थोडा समजेल बॉलरचं नाव बॉलरचं नाव सांगायचं अशोक वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन अशोक बॉलिंग मार्कवर तयार पाहूया अशोक आपल्या संघासाठी कितपण योगदान देत आहेत ते 12 चेंडू 29 धावांचं लक्ष आणि लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया राकेश उत्कृष्ट जेल टिपलाय तो परेश यांनी थोडस आता सामना रत्नागिरीच्या साईडने झुकताना दिसतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास पण स्ट्राइकवर आहे मया एक डावकुरा घनाघाती फलंदाज ज्याच्या बॅटमधून
चौकार षटकारांची अपेक्षा आहे तो माया स्ट्राइक वर असताना अशोक बीट होता है सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती अशोक याची संघ तिथेच थांबलेला संघाची धाव संख्या होते 16 पर एकदा अशोक आता मात्र लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी येतोय सुरेख थ्रो होता तिथे या दोन धावेने संघाची धाव संख्या होते 18 परत एकदा अशोक आपल्या बॉलिंग मार्गवर तयार सुरेख फटका ऑफसाइडच्या दिशेने तटवलाय पाहूया किती धाव मिळतात एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धाव दोन धाव पूर्ण केल्या आहेत आणि चौका 4 धावा या 4 धावेने संघ पोहोचतोय 22 या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना संघाची धाव संख्या होते 22 आता मोठ्या फटक्यांची इथे गरज असताना सिंधुदुर्ग संघाला पाहूया माया काय करतोय अशोक अशोक टू माया फुल टॉस चेंडू पाहूया किती धाव निघतात एक धाव पूर्ण केली आहे 4 धावा मिळतात चौकार या 4 धावने संघाची धाव संख्या होते 26 ऑफ साइडच्या दिशेने तडवलेला चेंडू पाहूया एक धाव पूर्ण होते सुरक्षित रक्षण पाहायला मिळते दुसऱ्या धावेसाठी निघतोय दोन धावा पूर्ण होतात या दोन धावेने संघाची धाव संख्या होते 28 जिंकण्यासाठी 6 चेंडूनी 17 धावांची गरज 6 चेंडू 17 धावा पाहूया कोणता संघ इथे विजयी होतोय आणि निर्णय षटक टाकण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाकडून अंतिम षटक परेश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार पाहूया जिंकण्यासाठी 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना रत्नागिरी संघाला तारणार का परेश
विकास, परेश टू विकास, पाहूया परेश बॉलिंग मार्क वर तैयार। चार चौकार, या चार धावने संघ पोहोचतोय 32 धाव संख्येवर जिंकण्यासाठी। पाच चेंडू आणि 13 धावांची गरज, पाच चेंडू 13 धावा। थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना परेश पाहूया। इथे दादांनी बक्षीस जाहीर केलंय की जर परेशला तीन चेंडू मध्ये जर तीन षटकार ठोकले तर 500 रुपयाचं फलंदाजासाठी पारितोषिक आलंय। इथे एक धाव पूर्ण होते, दोन धावा पूर्ण होत आहेत, समीकरण परत तेच, चार चेंडू 11 धावा, चार चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता। पाहूया ऑफ साइड च्या दिशेने तटवलेला चेंडू सुरेख फटका, पाहूया चार धावा जात आहेत का, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण होता, दुसऱ्या धावेसाठी निघतात, दोन धाव पूर्ण होत आहेत, या दोन धावेने संघ पोहोचतोय 36 जिंकण्यासाठी, तीन चेंडू 9 धावांची आवश्यकता। तीन चेंडू 9 धावा, लवकरात लवकर खेळायचा अंधार पडतोय। सुरेख गोलंदाजी, सुरेख 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 गोलंदाजी, दोन चेंडू 8 धावा। रत्नागिरी का सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग का रत्नागिरी पाहायला येते चुरशीचा सामना। परत एकदा परेश बॉलिंग मार्क वर तयार। परेश आपल्या बॉलिंग मार्क वर तयार, जिंकण्यासाठी 8 धावांची गरज, दोन चेंडू 8 धावा। सिंधुदुर्ग का रत्नागिरी, रत्नागिरी का सिंधुदुर्ग, परेश बॉलिंग मार्क वर सज्ज, आणि आता मात्र तटवलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने 4 धावांसाठी। आता मात्र सामन्यामध्ये रोमांच आणतोय, 50-50% इथे सामना, 50% सिंधुदुर्ग तर 50% रत्नागिरी, कारण चांगला जसा चौकार ठोकलाय तो लेग साइडच्या दिशेने। परेश यांना मया यांनी पाहूया, महेश स्ट्राइक एंड वर सुरेख खेळी पाहायला मिळते ती महेश यांची। शेवटचा चेंडू पाहूया, जोरदार ताळ्या उंजवून दे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग साठी। इथे खरोखरच सुरेखाची कामगिरी, पाहूया परेश आणि लेग साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया इथे, आणि इथे सिंधुदुर्ग सामना विजयी होतोय, आणि थोडक्यात तोंडातील घास काढून घेतलाय तो
सिंधुदुर्ग जिल्ह्याने नशिबाची साथ सिंधुदुर्ग संघाच्या बाजूने हातातील चेंडू सीमापार हातातील चेंडू सीमापार महेश यांची घनाघाती फलंदाजी नॉट आउट खेळी आणि सामनावीर अभिनंदन